दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेच जाते. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. आदिवासी गटातून 6 शिक्षकांनी अर्ज केले आहेत, तर सामान्य गटातून 4 शिक्षकांनी अर्ज केले आहेत. माध्यमिक स्काउट गाईड गटातून 1 अर्ज दाखल झाला आहे. विद्या प्राधिकरण पुणे येथे संबंधित शिक्षकांच्या मुलाखती होणार आहेत, त्यानंतर पुरस्काराची घोषणा केली जाईल. राज्य शासनाचा आदर्श शिक्षण पुरस्कार मानाचा समजला जातो, त्यामुळे सदर पुरस्कार मिळवण्यासाठी राज्यातील शिक्षकांमध्ये चुरस राहते. प्रत्येक गटातून 1 पुरस्कार प्रत्येक जिल्ह्याला दिला जातो. इतर जिल्ह्यांमध्ये हा पुरस्कार मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या अर्जांची संख्या अतिशय कमी आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.